राज्याच्या ग्रामीण भागातील कॅन्सर रुग्णांना वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी आता मुंबईचं टाटा कॅन्सर रुग्णालय गाठण्याची गरज नाहीये. देशात पहिल्यांदाच टाटा रुग्णालय, नॅशनल कॅन्सर ग्रीड आणि राज्य सरकारचा वैद्यकीय शिक्षण विभाग यांनी संयुक्तरित्या व्हर्च्युअल ट्युमर बोर्ड स्थापन केलाय. त्यामुळे टाटा रुग्णालयातील कॅन्सर तज्ञ व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यातील 14 मेडिकल कॉलेजेसमध्ये दाखल रुग्णांना सल्ला देऊ शकणार आहेत. कॅन्सरवरील उपचारासाठी प्रसिद्ध असलेल्या परळच्या टाटा रुग्णालयात दरवर्षी 60 ते 65 हजार नवीन रुग्ण उपचारासाठी येतात, तर 6 ते 7 लाख रुग्ण फॉलोअपसाठी येतात. राज्याच्या ग्रामीण भागातून अनेकदा एवढ्याला मुंबईत येऊन कॅन्सरवर सल्ला घेणं, उपचार घेणं गरीब रुग्णांना शक्य होत नाही. पण आता ही अडचण दूर होणार आहे. टाटा कॅन्सर रुग्णालय, नॅशनल कॅन्सर ग्रीड आणि राज्य सरकारचा वैद्यकीय शिक्षण विभाग यांनी व्हर्च्युअल ट्युमर बोर्डची स्थापना केली आहे. तिथले मेडिकल कॉलेज आणि टाटा हॉस्पिटल हे एकमेकाशी जोडले गेलेले आहेत आणि तिथून ते रिपोर्ट करतील, तिथून ते ऑनलाईन बोलतील, लाईव्ह त्या ठिकाणी ते पेशंट बघतील, बोलतील आणि तिथून इथले जे डॉक्टर आहेत टाटा हॉस्पिटलमधले जे एक्सपर्ट आहेत ते त्यांना सल्ला देतील, ते त्यांना मार्गदर्शन करतील, ते त्यांची ट्रीटमेंट ठरवतील की तुम्हाला काय करायचं आहे. मला वाटतं देशामधला हा पहिला असा अभिनव एक कार्यक्रम आहे. व्हर्च्युअल ट्युमर बोर्ड हा प्रामुख्यानं ऑनलाईन पद्धतीनं काम करणार आहे. दर शनिवारी टाटा रुग्णालयातील कॅन्सर तज्ज्ञ आणि 14 मेडिकल कॉलेजमधील डॉक्टर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जोडले जातील. यासाठी दरवेळी वेगळा कॅन्सर प्रकार चर्चेत घेतला जाईल, ज्यामध्ये संबंधित विभागाचे मेडिकल अँकोलॉजिस्ट, सर्जन, रेडिएशन तज्ज्ञ असतील. रुग्णांचे रिपोर्ट पाहून तज्ज्ञ डॉक्टर यावेळी सल्ला देतील. आवश्यकता भासल्यास संबंधित रुग्णाला टाटा रुग्णालयात उपचारासाठी आणलं जाईल. आता ग्रामीण भागातल्या रुग्णांना, मग ते कॅन्सर असो किंवा दुसरं काहीही रोग असो, ते मेडिकल कॉलेजमध्ये येतात आणि मेडिकल कॉलेजमध्ये आल्यानंतर समजा त्याला कॅन्सर असेल आणि त्याचा सी टी स्कॅन झाला, त्याचं पॅथॉलॉजी रिपोर्ट झालं आणि त्याचं स्टेजिंग झाल्यानंतर त्यांना एक्झॅक्टली कसं ट्रीट करायला पाहिजे ह्याचं जर त्यांना माहिती नसेल तिथल्या लोकांना, तर ते या आमच्या शनिवारी होणाऱ्या व्हर्च्युअल ट्युमर बोर्डमध्ये त्यांनी जर ती केस प्रेझेंट केली तर आमचे जे तज्ज्ञ मंडळी इथं बसलेले आहे ती त्यांना योग्य सल्ला देईल आणि या पेशंटला कसं मॅनेज करावं ह्याचा पूर्ण सल्ला त्यांना दिला जाईल. सध्या सर्व मेडिकल कॉलेजेसमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची व्यवस्था नसली तरी तात्पुरत्या स्वरूपात तेथील जिल्हाधिकारी कार्यालयाची व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सेवा यासाठी वापरली जाणार आहे. कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई.